बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा या सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर बालाजी जाधव, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक, तसंच पंचफुला प्रकाशनाचा प्रकाशक आहे. बांधवांनो, आज 3 एप्रिल आपणा सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण स्वराज्य संस्थापक अशी ज्यांची ओळख आहे, अवघा देश अवघं जग ज्यांच्या कार्यापुढं नतमस्तक होतं असं आभाळाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला आपण आज विनम्र अभिवादन करूया. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य रयतीची एवढी काळजी घ्यायचे की कोणता वतनदार असो, राजा असो, बादशाह असो किंवा एखादा धर्मपंडित असो, एखाद्या देवस्थानचा फार मोठा स्वयंघोषित पंडित असो, याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाचा आड येऊ दिलं नाही. इतिहासामध्ये एक प्रसंग आहे. चिंचवडचे जे गोसावी आहेत, चिंचवडच्या गोसाव्यांनी एक आगळीक त्या काळामध्ये अशी केली होती की जेजुरी नावाचं गाव आपल्याला माहिती असेल, तर एकदा हे चिंचवडचे गोसावी ज्यांच्याबद्दल समाजामध्ये आदर होता कारण ते धर्मपंडित होते, चिंचवडसारख्या देवस्थानाचे सर्वेसर्वा होते आणि आपल्याकडे धर्माचा पगडा प्रचंड मोठा असल्यामुळं धर्मपंडितांबद्दल समाजामध्ये एक भीतीयुक्त आदर होता आपल्या सर्वांना माहिती असेल. तर हे चिंचवडचे देव ज्यावेळी जेजुरी येथे गेले तर जेजुरीला भेट दिली असता त्यांच्या असं लक्षात आलं की जेजुरीमध्ये 2 कुटुंब होते. एक कुटुंब होतं धाडशांचं, त्यांचं आडनाव धाडशी आहे, आणि दुसरं कुटुंब होतं गुरवांचं, त्यांचं आडनाव गुरव आहे. धाडशी आणि गुरव या 2 कुटुंबांमध्ये वतनाबद्दलचा तंटा होता, वतनाबद्दलचा वाद होता. त्यामुळं खरं तर हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असल्यामुळं न्यायानं राज्यशास्त्राच्या नियमानुसार तो वाद छत्रपती शिवरायांनी सोडवायला हवा होता किंवा ही घटना शिवरायांच्या कानावर घालायला हवी होती. परंतु चिंचवडकर गोसावी, चिंचवडकर देव यांना असं वाटलं की आपण धर्मपंडित आहोत, चिंचवडसारख्या एका प्रतिष्ठित संस्थानाचे आपण अधिपती आहोत, त्यामुळं आपल्याला राजापेक्षाही मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे अशी त्यांची भावना झाली. त्याला थोडक्यात धर्माचा अहंकार म्हणा किंवा धर्माचा अहमगंड म्हणा. मग यांनी काय करावं, तर धाडशी आणि गुरव यांचा जो तंटा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर न घालता त्यांनी जेजुरीच्या धाडशी आणि गुरवांना परत बोलावलं. कुठं बोलावलं, तर चिंचवडला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये जो वतनाचा वाद आहे, जो तंटा आहे, तो तंटा मी सॉल्व करणार आहे, मी त्याची निकाल देणार आहे. अशा पद्धतीची परस्पर भूमिका या देवांनी, चिंचवडच्या देवांनी घेतली आणि जे वतन होतं ते वतन यांनी गुरुवांना देऊन टाकलं, धाडशांना देऊन टाकलं, त्या धाडशांना दिलेलं आहे. त्याच्यामुळं घाबरलेले जे गुरव आहेत ते घाबरलेले गुरव पळून जायला लागले आणि पळून जात असताना सिंहगडचा जो किल्लेदार आहे त्या किल्लेदाराला शिवरायांच्या परस्पर या देवांनी धर्मपंडित या पदाच्या अधिकारावर आदेश दिला की पळून जाणाऱ्या गुरुवांना अटक करा आणि त्यांना कैदेमध्ये टाका. आता खरं तर बिचारा किल्लेदार हा धार्मिक वृत्तीचा असल्यामुळं त्याला असं वाटलं की चिंचवडकर देव यांचं प्रस्थ फार समाजामध्ये मोठं आहे आणि त्यांनी जर आपल्याला आदेश दिला असेल तर तो आदेश आपण पाळला पाहिजे. म्हणून त्याने त्या पळून जाणाऱ्या गुरुवांना अटक केलेली आहे आणि कैदेमध्ये टाकलेलं आहे. परंतु ज्यावेळेस ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर जाते आणि आपण राजे असताना, स्वराज्याचे संस्थापक असताना आपल्याही परस्पर अत्यंत अन्यायकारक निकाल धर्माचा आधार घेऊन, धर्मानं दिलेलं पदाचा आधार घेऊन या चिंचवडच्या देवानी दिलेलं आहे असं जसंही छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड संतापलेले आपल्याला दिसून येतात.
एखादा धर्मपंडित आहे, धर्माचा अधिपती आहे, देवाचा देवस्थानाचा मठाधिपती आहे, म्हणून शिवाजी महाराजांनी त्याची हयगय केली नाही, तर रयतेच्या कल्याणाच्या आड जो कोणी येतो मग तो कितीही मोठा असो त्याची आपण म्हणजे मोजदात करायची नाही, त्याला खिसगिंतीमध्येही ठेवायचं नाही, असं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं धोरण होतं. शिवरायांनी एक पत्र या देवांना पाठवलं आणि त्या पत्रामध्ये या देवांबद्दल वापरलेली भाषा छत्रपती शिवरायांची इतकी टोकदार भाषा आहे की एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एक वाक्य सांगतो. शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये देवांना असं म्हणतात की तुमची बिरदे आम्हाला द्या आणि आमची बिरदे तुम्ही घ्या. म्हणजे तुमची बिरदे म्हणजे बिरुद, जसं शिवाजी महाराज छत्रपती होते तर त्यांची बिरुद कोणतं आहेत, तर राज्य चालवणं छत्रपती पद हे त्यांचं बिरुद आहे. आणि हे चिंचवडचे जे देव आहेत मठाधिपती आहेत यांचं बिरुद कोणतं आहे, त्यांचं पद म्हणजे मठाधिपती आहे. तर शिवाजी महाराज म्हणतात की हे देवांनो तुम्ही आता काय करा, परस्पर तुम्ही निकाल लावा लागले, राजांपेक्षा तुम्ही शहाणे झालेले आहात, तर आता एक काम करा, तुमचे पळी पंचपात्र आम्हाला द्या आणि आमचं जे काही छत्रपती पद आहे ते तुम्ही घ्या, तुम्हीच राज्य कारभार चालवा. अशा पद्धतीच्या कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये केलेलं आहे. आणि दुसरं पत्र सिंहगडचा किल्लेदार जो या देवांच्या शब्दामध्ये आला होता त्याला पाठवलं आणि त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या किल्लेदाराला म्हणतात की हरामखोरा, तू किल्लेदार आमचा की देवांचा, म्हणजे तू आमची चाकरी करतोस आणि काम मात्र देवानं सांगितलं करतोस, हे कदापि आम्हाला मान्य होणार नाही. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी या देवांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं खडसावलं, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि रयतेच्या कल्याणाचा आड धर्मसुद्धा येऊ देणार नाही अशा पद्धतीची तरतूद त्यांनी आपल्या एकूणच जीवन कार्यामध्ये आणि स्वराज्याच्या राज्य कारभारामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळून येईल. याच देवांचं एक उदाहरण असं आहे की या देवांना त्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून हे मिळत होतं, अन्नधान्य फुकट मिळायचं अत्यंत माफक दरामध्ये. समजा 50 वर्षापूर्वी तांदळाचे जे भाव होते त्या भावामध्येच 50 वर्षानंतर प्रचंड महागाई वाढलेली असताना सुद्धा तो तांदूळ त्या देवस्थानाला मिळत होता. लोकांना काही बोलता येत नव्हतं, कारण देवाचं काम आहे, प्रसादासाठी अन्न द्यावं लागतं अशी भावना लोकांची होती. लोक गुपचूपपणे नुकसान भरपाई सहन करायचे. शिवाजी महाराजांच्या लक्षात ज्यावेळेस हे आलं की देवस्थानाला घाबरून लोक काही बोलत नाहीत आणि या राज्यातला शेतकरी गपगुमान मान खाली घालून हे सगळं सहन करतोय, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं देवस्थानाला आणि त्यांना सांगितलं की 50 वर्षापूर्वीच्या दरामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांकडून आता अन्नधान्य खरेदी करता येणार नाही. म्हणजे देवस्थान असतं म्हणून काय झालं, पण या देशातला शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी मेला पाहिजे, त्याच्यावर धर्म हवी होता कामा नये अशा पद्धतीची भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आज आपण राज्यकारभार सगळ्याच पक्षांचा पाहत आहोत, कोणी एका विशेष पक्षाला बाजूला ठेवण्याचं आणि कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम राहिलं नाही. सगळे शिवरायांचं नाव घेतात, परंतु आज कुठंतरी राजकारणाला धर्मानं ओव्हरटेक केलेलं आहे आणि धर्माचं पारडं एवढं जड झालेलं आहे की धर्माच्या नावाखाली या देशातला सामान्य नागरिक चिरडून मारल्या जात आहे, चिरडल्या जात आहे. प्रचंड महागाई वाढली, त्या महागाईविषयी कुणी बोलत नाही, परंतु कोणताही नेता येतो आणि या देशामध्ये महागाईबद्दल न बोलता धार्मिक मुद्द्यांवर आपलं भाष्य करतो आणि लोकांच्या भावना भडकण्याचं काम करतो. अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं कार्य आजसुद्धा दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. आणि या अत्यंत रयतेबद्दल कळवळा असणाऱ्या राजाला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण विनम्र अभिवादन करूया. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की खरं तर आजही त्यांच्यावर शेकडो लेख, विविध प्रकारची पुस्तकं आणि नवनवीन संशोधन चालूच आहे. असं असताना अवघ्या काही क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांच्या जीवनकार्याचा आढावा आपण या काही क्षणामध्ये घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला ते निश्चलपुरी गोसावी. त्यांनी शिवाजी महाराजांना वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत. खरं तर शिवाजी महाराजांना त्या काळातल्या विविध राजांनी असेल किंवा भाटांनी असेल, कवींनी असेल, वेगवेगळ्या सैनिकांनी किंवा सरदारांनी खूप चांगल्या चांगल्या उपाध्या दिलेल्या आहेत. पण त्यापैकी मला भावलेली सर्वात चांगली आणि प्रभावी उपाधी म्हणजे निश्चलपुरी गोसावी यांनी एके ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना महाकारुणिक असं विशेषण लावलेलं आहे. महाकारुणिक या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती असेल की तथागत बुद्धांच्या अगोदर किंवा तथागत बुद्धांना महाकारुणिक या शब्दाने संबोधलं जातं. याचं कारण म्हणजे बुद्धांच्या मनामध्ये, बुद्धांच्या हृदयामध्ये जनसामान्यांबद्दल किंवा जगातल्या सर्व प्राणी मात्रांबद्दल अत्यंत कळवळा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना महाकारुणिक हे विशेषण देण्यामागं सुद्धा निश्चलपुरी गोसावी
यांचा हेतू सुद्धा हाच होता की शिवरायांचं हृदय हे बुद्धांची करुणा आणि जगद्गुरु तुकोबांचा कळवळा याने ओतप्रोत भरलेलं आहे। एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, शिवरायांचं शेतकऱ्यांबद्दलचं कार्य, स्त्रियांबद्दलचं कार्य, शूद्र अतिशूद्रांबद्दलचं कार्य आपणा सर्वांना माहितच आहे। पण फक्त एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, डच लोक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा करार झाला, त्यावेळेस ज्या सवलती अगोदरचे राजे रजवाडे डच्चांना देत होते त्याच सवलती शिवाजी महाराजांनी थोड्याफार फरकाने डच्चांना दिलेल्या होत्या। परंतु हे करत असताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या करारनाम्यामध्ये, त्यांचा जो करार झाला त्या करारनाम्यामध्ये एक कलम आवर्जून टाकलं होतं। ते कलम म्हणजे, यापूर्वीच्या राज्यामध्ये किंवा यापूर्वीच्या राजांच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला या देशातल्या स्त्रियांना किंवा पुरुषांना किंवा मुलांना आणि वृद्धांना गुलाम म्हणून खरेदी करता येत होतं आणि गुलाम म्हणून विक्रीसुद्धा करता येत होतं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये म्हणजे स्वराज्यामध्ये तुम्हाला या देशातल्या कोणत्याही स्त्री अथवा पुरुष किंवा मुलगा मुलगी अबालवृद्ध यांना गुलाम म्हणून खरेदी किंवा विक्री करता येणार नाही। म्हणजे जगभरामध्ये गुलामीची प्रथा सर्रास सुरू असताना आपल्या राज्यामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वयंस्फूर्तीनं ती बंद करून घेतली। याचं कारण त्यांच्या हृदयामध्ये असणारा मानवजातीबद्दलचं अफाट प्रेमच होतं। अशा मानवजातीवर भरभरून प्रेम करणारा जो राजा होता, रयतेचा राजा ज्याचं वर्णन आपण करतो, त्यांचं 3 एप्रिल 1680 रोजी निधन झालं। छत्रपती शिवाजी महाराज रयतेला पोरकं करून निघून गेले। आजचा दिवस हा तोच दिवस आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या स्मृतीला आपण विनम्र अभिवादन करूया। मी सुद्धा अभिवादन करतो, इथं थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन